पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारांशी संलग्न केल्यानंतर इंधनाच्या किमतीमध्ये दररोज चढ उतार होत आहेत. जानेवारीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत असून या वाढीबद्दल पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. तेल वितरक कंपनीच्या माध्यमातून इंधनाचे दर दररोज निश्चित केले जात आहेत. गेल्या 3 दिवसात इंधन दरामध्ये वाढ झाली असून पेट्रोलचा दर प्रति लिटर 81.69 रुपयापर्यंत वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने होणाऱ्या चढ उतारामुळे पेट्रोल डिझेलचे भाव वारंवार खालीवर होत असतात. डिझेल वाहनांमधून माल वाहतूक होत असल्याने डिझेलच्या भाववाढीचा महागाईवर थेट परिणाम होतो, तर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे तसेच टॅक्सी रिक्षामधील प्रवास नित्याचा असल्यामुळे पेट्रोलच्या दरात वाढ वा घट ही सर्वसामान्य माणसांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ठरते. मात्र वाढत असलेल्या पेट्रोलच्या दराने 80 पार केले असून रोजच्या रोज होणाऱ्या दराने पेट्रोलचे दर वाढतच चालले आहेत. वाढत असलेल्या या पेट्रोल दरवाढीबाबत पुणेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी संलग्न केल्यापासून इंधनाच्या दरमध्ये दररोज वाढ होत चाललेली आहे. या वाढबद्दल पुणेकरांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया. सामान्य माणसासाठी खूप जास्त होतीये आणि रोजचं जे महिन्याचं बजेट आहे त्यासाठी ॲडजस्ट करायला जास्त प्रॉब्लेम येतील, त्यामुळे सरकारने सामान्य माणसांचा आणि नोकरदार माणसांचा विचार करावा. सरकारने याच्यावर काहीतरी केलं म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती वाढतात कधी कमी पण होतात, म्हणजे थोडं वाढलं की लगेच भाव वाढतात, कमी झाल्यानंतर कमी करीत नाहीत. खूपच महाग होत चाललं आहे, जरा थोडं स्वस्त व्हायला पाहिजे. आता पेट्रोल जर महाग झालं तर बाकीचं लय परेशानी होतात. काय सर्वसामान्यांना म्हणजे जरा अवघड परिस्थिती झालेली आणि गरिबांना पेट्रोल टाकायचं म्हणजे फार. 2019 जे आपलं इलेक्शन होणार आहे वगैरे अजून त्याला 1 वर्ष कमी आहे, आता वाढून परत इलेक्शनच्या 2 महिने 3 महिने कमी करतील, त्या कारणाने लोक पण त्यांच्याकडे परत लक्ष देतील वगैरे. गेल्या 6 महिन्यापासून आपण बघितलं का इंधनाच्या दरमध्ये तब्बल 10 ते 12 रुपयापर्यंत वाढ झालेली आहे आणि दररोज आंतरराष्ट्रीय बाजाराशी पेट्रोल आणि डिझेलचा दर निश्चित केल्यापासून नेहमी चढ उतार होत चाललेली आहे. मात्र आत्तापर्यंत पेट्रोलचा दर 80 ओलांडलेला आहे आणि नागरिकांचं ही नाराजी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात व्यक्त केलेली आहे. जे काही आंतरराष्ट्रीय बाजाराशी संलग्न केल्यापासून जी काही वाढ होती आहे त्या वाढी संदर्भात नागरिकांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप शिंदेसोबत सज्जाद सय्यद, दिनवान न्यूज, पुणे.